अजिंठा वनपरिक्षेत्रातून बहुमूल्य खवल्या मांजर या वन्य प्राण्याची होत असलेली तस्करी वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणली. विशेष म्हणजे वन विभाग वन्यजीव सप्ताह साजरा करत असताना सिल्लोड जवळ केलेल्या नाकाबंदी दरम्यान वन विभागाच्या हाती खवल्या मांजराची तस्करी करणारे आरोपी हाती लागले आहे. या प्रकरणी मुंबई, पैठण, औरंगाबाद यासह तोंडापूर येथील 9 लोकांची टोळी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. वन्यजीव सप्ताह निमित्त सिल्लोड वन विभागाने शहरातील एका हॉटेलजवळ नाकाबंदी केली होती. मुंबई येथील टोळी खवल्या मांजराची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने वन विभागाने सिल्लोड जवळील एका हॉटेलजवळ सापळा लावला होता. त्यात MH02BY7307 इको 7 स्टार या वाहनाची तपासणी केली असता त्यात मुंबई येथील काही तस्कर सापडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सिल्लोड तालुक्यातील अनाड गावातील गट क्रमांक 155 मध्ये शेतामध्ये वन विभागाच्या पथकाने छापा मारून तेथून 3 आरोपी सहित हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH20EH4278 सहित खवल्या मांजर जप्त केले. या प्रकरणी सुनील रतन दांडगे राहणार अजिंठा, शेख वसीम शेख अहमद राहणार फरदापूर, कैलास भिका जिरी राहणार तोंडापूर, रतन साळवे राहणार औरंगाबाद, अनिल थोरात राहणार आगर मांदूर तालुका पैठण, मोहन अधिकारी राहणार मलाड, संतोष कोडसकर राहणार राजेश नगर बोरीवली ईस्ट मुंबई, गंगाराम लक्ष्मण पंघरी राहणार बोरीवली मुंबई, संदीप उत्तम शिर्के राहणार चारकोप सेक्टर कांदिवली मुंबई यांच्या विरुद्ध सिल्लोड वन विभागामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्राण्यापासून मानवाला कोणता उपद्रव नाही. या प्राण्याच्या तोंडामध्ये दात नसतात, हे एक विशिष्ट गोष्ट आहे. आणि खवले मांजर वाळवी खात असल्यामुळे झाडांचा रक्षण करतो, म्हणून हा झाडांसाठी जंगलासाठी अतिशय महत्त्वाचा विषय. खवळे मांजर हा अन्नसाखळीचा महत्त्वाचा दुवा आहे आणि तो आपल्या अजिंठ्याच्या डोंगरात हवास हवा आहे. आपण त्या भागातील त्या लोकांना असं आव्हान करू इच्छितो की आपल्याकडे असं कुठं कुठं आढळलं, तस्कर आढळले किंवा कुठं हालचाली आढळल्या तर आपण त्या स्थानिक वन विभागास ती सूचना द्यावी. वन विभागाने जे कार्य केलं ते खरंच कौतुकास्पद कार्य आहे आणि त्याचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि या पद्धतीने आपण आता सतर्क व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे. आणि खवले मांजर असेल किंवा सयाळ असेल या प्राण्याची शिकार कुठे त्याच्यामुळे होता कामा नाही. कारण हा प्राणी 1972 कायद्याअंतर्गत Schedule 1 अनुसूची क्रमांक 1 मध्ये सुरक्षित करण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये पूर्वी हा लाखाच्या संख्येत आढळणारा प्राणी आहे, आता हा हजाराच्या संख्येत आलेला आहे. तर आता ह्या प्राणी संवर्धित करणं गरजेचं आहे. तर कुठेही तुम्हाला अशी घटना आढळली तर आपण आमच्या संस्था अभिनव प्रतिष्ठानला किंवा स्थानिक भागामध्ये तुमचं प्रशासन असेल त्याला कळवा किंवा वन विभागात याविषयी माहिती द्या. ही कारवाई उपवन संरक्षक सूर्यकांत मकावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक DR वाघचौरे, सिल्लोड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांच्यासह स्ट्राईक फोर्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, रोहन भाटे यांनी केली आहे. गजानन गुप्ता, MCN News, अजिंठा.